मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनेश आणि स्टडी सेवन या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत महापरीक्षावरील जे काही प्रश्न विचारले आहेत, तर त्यामधीलच काही प्रश्न. मित्रांनो, आपण खर तर प्रत्येक व्हिडिओमध्ये काही काही वेगवेगळे ट्रिक्स आणि वेगवेगळे क्वेश्चन बघत असतो, त्याच पद्धतीचे आज पण क्वेश्चन असणार आहेत. तर चला सुरुवात करूया. तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, सरळ रूप द्या आणि घातांकाच्या स्वरूपात लिहा, अशा पद्धतीनं दिलेला आहे प्रश्न आणि काही आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, जसं आपण पहिले ब्रॅकेट सोडवायचा असतो, इथे आपण पहिले ब्रॅकेट सोडू आणि त्यानंतर बाकी सोडू. ठीक आहे, आता बघा, हे जर ब्रॅकेट सोडवला तर इथं भागाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे 3 चा घातांक 5 भागेला 3 चा घातांक 9, आणि पाया सार काय म्हणजेच भागाकार असेल तर घातांकाची काय होते, तर घातांकाची होती वजा बाकी. म्हणजे 3 चा घातांक किती येणार, तर 3 चा घातांक येणार 5 वजा 9, म्हणजे हे होणार आहे वजा 4. ठीक आहे, आणि त्याचा घातांक हे 5 जसा तसा, आणि गुणाकारात 3 चा घातांक वजा 6. ठीक आहे, त्यानंतर आता हे जर आपण सोडवलं तर हे होणार 3 चा घातांक 5 21 वजा 20 होणार गुणेला 3 चा घातांक वजा 6. पुन्हा आता याचा गुणाकार आहे तर याची होणार बेरीज घातांकाची, म्हणजे 3 चा घातांक वजा 26. तर हे असेल याचं आन्सर. चला बघूया नंतरचा प्रश्न. नंतरचा प्रश्न आहे, ए एक्स वर्ग अधिक सी एक्स अधिक ए बी एक्स अधिक सी बी, याला जर आपण ए एक्स अधिक सी ने भागले तर मराठीमध्ये हे कशाने भागाचे दिलेलं नाही, परंतु इंग्लिश क्वेश्चन मध्ये हे दिलेलं आहे. तर हे अशा पद्धतीचे भागाकार आपण भरपूर घेतलेले आहेत. तर हे आपण इथे पुन्हा बघा, ए एक्स वर्ग अधिक सी एक्स अधिक ए बी एक्स अधिक सी बी, याला जर आपण भाग घेतलं, बघा याला भाग देऊ ए एक्स अधिक सी, तर इथे सर्वप्रथम विचार करायचा आहे आपल्याला का इथे कशाला भाग द्यायचा आहे, ए एक्स वर्ग आणि इथे ए एक्स म्हणजेच कशाने भाग द्यावा लागेल, तर आपल्याला इथे गुणावं लागेल एक्स ने. फक्त एक्स ने जर गुणलं तर इथे ए एक्स होईल. ओके, एक्स ने गुणलं, एक्स ने जर गुणाचं असेल आता, तर या ब्रॅकेटला पूर्ण याला गुणाचं असते, म्हणजे याला जर गुणलं तर ए एक्स वर्ग होणार. ठीक आहे, अधिक या सीला जर गुणलं तर होणार सी एक्स. ओके, आता याची जर वजा बाकी केली तर हे होणार सरळ सरळ हे कॅन्सल, आणि हे वजा होणार कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर इथे आता हे उरलेले जे आहेत हे घेतले आपण. ओके, ए बी एक्स अधिक सी बी. ओके, इथे मित्रांनो बघा, जसं आपण भागाकार देत असतो, संख्याचा जर भागाकार देत असेल तर भाग जर नाही गेला तर आपण शून्य किंवा अधिक देत असतो, इथं तसं काही नसते. डायरेक्ट जेवढा संख्या आहे, किती काही उरला असला डायरेक्ट खाली आपण घेऊ शकतो. ठीक आहे, पुन्हा आता याला भाग देऊ, इथं आहे ए बी एक्स, इथे आहे फक्त एक्स, इथे गुणू आपण बी ने. ओके, बी ने जर गुणलं तर इथे होणार ए एक्स बी. ठीक आहे, किंवा ए बी एक्स. ठीक आहे, बी इकडे मागे पुढे दिला तरी चालेल. ओके, अधिक इथे आहे सी आणि हे बी, म्हणजे गुणाकारात इथे येणार सी बी, कारण या प्रत्येक संख्येने आपल्याला प्रथम याला गुणायचं इथे लिहायचं, आणि पुन्हा याने याला गुणायचं आणि इथे लिहायचं. ओके, पुन्हा याची वजाबाकी केली हे होणार आहे इथे कॅन्सल, म्हणजे याचे आन्सर जे असणार आहे ते येणार एक्स अधिक बी. अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा आहे सोपा प्रश्न, 5/4 + 4/5, आणि हे वजा क्वेश्चन आहे, तर ते राईट साईडला गेल्यावर होणार क्वेश्चन मार्क. तर हेच आपल्याला सोडवायचं आहे, 5 5 25 + 4 16 आणि हे 5 6 20, म्हणजे हे होणार आहे 1 आणि हे 41/20. तर हे असेल याचं आन्सर. नंतरचा प्रश्न बघा, यामध्ये बघा, जर 2 चा घातांक 2017 + 2 चा घातांक 2016 + 2 चा घातांक 2015 अधिक 2 चा घातांक 2014 बरोबर के गुणिला 2 चा घातांक 14 असेल, तर आपल्याला के ची किंमत काढायचा. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, वेगवेगळ्या टाईपचा याच पद्धतीचे प्रश्न असतात, थोडा चेंज करून विचारत असते, हे आपल्याला माहीत असली पाहिजे. ओके, तर बघा, हे सोडवण्यासाठी इथे जसं 2 चा घातांक 2014 आहे, तर ही या सिरीज मधून सर्व याच्यातून कॉमन काढायचे. जर कॉमन काढले तर 2 चा घातांक 2014 हे जर कॉमन काढले, तर इथे ब्रॅकेट मध्ये काय उरणार, इथे आहे 17 आणि यामध्ये 14 इथे आपण कॉमन काढले 2014, इथे उरणार 2 चा फक्त घातांक 3,
कारण गुणाकार करताना ते 17 होते. ओके वजा इथे उरणार 2चा घातांक, इथे किती आहे 16, 14 काढले तर 2चा वर्ग उरणार, इथे उरणार वजा आणि हे 2चा घातांक 15 आहे तर 2चा घातांक इथे 1 आणि अधिक हे जे आहे पूर्ण आपण बॅक साइड म्हणजे लेफ्ट साइडला काढले ब्रॅकेटच्या बाहेर, इथे फक्त उरणार 1. ठीक आहे आणि बरोबर के गुणिला 2चा घातांक 2014. ओके तर अशा पद्धतीने हे आपण इथे काढू शकतो. आता बघा इथे 2014 आहे, इथे 2014 आहे, म्हणजे के ची व्हॅल्यू फक्त ब्रॅकेट जर सोडवला तर आपल्याला के ची व्हॅल्यू इथे मिळणार आहे. तर 2014 त्यानंतर गुणाकारात हे जर सोडवलं तर इथे होणार 8 वजा 4 वजा 2 आणि अधिक 1. ठीक आहे या सर्व याची व्हॅल्यू आपण काढून घेतली तर हे ब्रॅकेट मध्ये येईल आणि हे जर वजा बाकी केले तर 9 वजा 6 म्हणजे 3 किंवा 4 8 4 गेले 4 उरले, परत 2 गेले 2 आणि 1 3, जिथे उरणार 3 आणि के गुणेला 2चा घातांक 2014. म्हणजे बघा हे कॉमन आहे, हे कॉमन आहे, त्यानंतर फक्त इथे उरले 3 आणि हे के, म्हणजेच के बरोबर होणार 3. तर अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो. ओके नंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे एक सायकल 819 रुपयांना विकून विनयला 9% तोटा झाला तर 5% नफा होण्यासाठी त्याने ती सायकल किती रुपयाला विकायला पाहिजे. बघा ही जी किंमत आहे ही आहे विक्री किंमत. तर ही विक्री किंमत आहे केव्हाची विक्री किंमत आहे 9% तोटा झाल्यावरची. म्हणजे आपल्याला पहिले खरेदी काढावं लागेल, ती खरेदी किंमत आहे 819 पेक्षा जास्त असणार आहे आणि त्यावर 5% तोटा नफा काढावा लागेल आणि ती मग त्यापेक्षा जास्त संख्या म्हणजे किंमत असणार आहे. तर ती कितीला विकावे लागेल 5% नफा होण्यासाठी हे आपल्याला विचारलं आहे. मित्रांनो यासाठी बघा तुलना करायची नेहमी. जेव्हा विकून 9% तोटा झाला म्हणजे 100 जर किंमत असेल तर 9% जेव्हा तोटा होते तर ती वस्तू जी आहे ती वस्तू विकली असेल 91 रुपयाची. ओके 9% तोटा झाली आणि ही जी आहे किंमत ही विक्री किंमत आहे म्हणजे 91 एवढी आहे. तर ही 91 जे आहे 819 हे लिहायचे छेदात आणि वरती लिहायचे 100. समजलं? हे सोपं आहे एकदम. ठीक आहे त्यानंतर हे झाली आता याची खरेदी किंमत निघणार. आणखी आपल्याला विक्री काढायची आहे, ते पाहिजे 5% नफा. ते 105/100 करायचं. 100 जर किंमत असेल, 100 जर किंमत असेल तर विकायचं आहे आपल्याला 105 ला. अशा पद्धतीने. ओके तर हे जर काढलं तर डायरेक्ट आन्सर मिळेल. किंवा जर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल, समजत असेल तर 819 गुणेला डायरेक्ट हे 91 आणि वरत 105 हे असे तुम्ही फास्ट करू शकता. समजण्यासाठी मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलं. ओके तर बघा 100 100 कॅन्सलच होत असते अखेर. त्यानंतर याला जर भाग दिला तर हे 9 9 81 याला 9चा भाग जाणार आहे 9 9 81. थोडं लॉजिक पण इथे वापरायचं गुणाकार करत असताना, कारण अशा टाइपचे जे प्रश्न असते तर त्यामध्ये ऑप्शन जर आपण बघितले तर हे डायरेक्ट संख्या येतात म्हणजे आपल्याला भाग पूर्णच तुटणार आहे हे लक्षात घ्यायचं असते. त्यानंतर याचा गुणाकार केला तर हे होणार 9 1 9 आणि ही 9 5 45 किंवा 9 5 45 आणि 9 1 9 म्हणजे 945 हे असणार आहे याचा आन्सर. प्रत्यक्ष गुणाकार करून पाच जा, कारण यामध्ये आकडेमोड फास्ट करता आलं पाहिजे आपल्याला आणि ते महत्वाचं आहे. नंतरचा प्रश्न आहे चौथ्या मुळात 81 चा वर्ग 5. लक्षात घ्या हे मूळ जे आपण काढतो वर्ग मूळ घन मूळ किंवा चौथ मूळ पासू मूळ जे काही असते याचाच अर्थ असते का आतमधल्या जी संख्या असते 4 वेळा जर असेल तर 1 वेळा बाहेर लिहायची. ओके तर तेच आपल्याला इथे करायचं आहे. बघा हे चौथ्या मुळात आहे 81 चा घातांक 5 म्हणजेच 81 गुणेला 81 गुणेला 81 आणि हे 81 किती वेळा लिहिले आपण 5 वेळा. ठीक आहे कारण 5 याचा घातांक आहे. तर 5 वेळा असताना आपल्याला हे 4 वेळासाठी एकदा बाहेर काढायचे 81 आणि उरणार मग चौथ्या मुळात 81. ठीक आहे किंवा इथून डायरेक्टही आपण 4 वेळा आहे तर याला 4 ने भागून 1 वेळा बाहेर 81 काढता येते आणि 1 81 आतमध्ये शिल्लक ठेवता येते. मग इथे उरणार 81 गुणेला चौथ्या मुळात 81 जर आपण अवयव पाडले तर हे होणार 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 3 3 9 9 3 27 आणि 27 3 81 पुन्हा 4 वेळा आले तर 1 वेळा बाहेर 81 गुणेला
तीन बाहेर काढले, पुन्हा मग एक उरला. ओके, आणि हे जर गुणाकार केला तर तीन एक तीन, आठ त्रिक चोवीस, म्हणजे 243 हे असेल याच उत्तर. नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे 23, 15, 25 किंवा 231,525 ला पूर्ण घन बनण्यासाठी कोणत्या सर्वात लहान संख्येने गुणावे. तर सोपा प्रश्न आहे हा, प्रश्न सोडवत असताना डायरेक्ट आपण याला अवयव पद्धतीने सोडवायचं. अवयव पद्धतीने जर सोडवलं तर चुकतही नाही आणि लवकर येते पण. ठीक आहे, याला पाचने जर गुणलं, कारण पाचने भाग जाते, तर बघा याचा भाग दिला 5 चुक 20, उरले 3, 5 सक 30, उरला इथे 1, 5 3 15, 5 0 0, 5 5 25. पुन्हा पाचने भाग जाते, तर 5 गुणेला 5 गुणेला 5, 9 45 उरला 1, 5 2 10 उरले 3, 5 7 30 आणि 5 1 5. ठीक आहे, 5 गुणेला 5 गुणेला, त्यानंतर आता याचा भाग कशाने जाते ते बघायचं, कारण 5 ने भाग जात नाही. तर 3 ची कसोटी जर लावून बघितली तर 10 आणि हे 8 18, म्हणजे 3 ने भाग जाते, तर 3 ने भाग द्या. ठीक आहे, 3 3 9 0 3 8 24, उरले 2 3 7 21. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा किंवा 9 ने भाग त्याला गेला असता, ओके 9 ने जर भाग दिला असता तर आपल्याला जरा म्हणजे स्टेप कमी लिहावा लागली असते. ओके, 3 गुणेला 9 ने आता भाग देत जात असेल तर आपण बघू, ओके 11 आणि 7 18, म्हणजे 9 ने भाग जाते. डायरेक्ट आपण इथे आता 9 ने भाग देऊ, 9 हे होणार 9 3 27, उरली इथे 3. ठीक आहे, त्यानंतर 9 3 27 9 चुक 36, उरले 2 आणि 9 3 27. ठीक आहे, म्हणजे हे होणार 5 गुणेला 5 गुणेला 3 गुणेला, हे 9 ला पण आपण 3 गुणेला 3 असं लिहून घेऊ, आणि हे जे आहे 7 चा घन, म्हणजे 7 गुणेला 7 गुणेला 7. ओके, आता आपल्याला घनमूळ काढायचं आहे, म्हणजे अशा संख्यामधून निवडायचे असते का जे प्रत्येक संख्याच्या 3 3 जोड्या होईल, म्हणजे 3 3 संख्या, म्हणजे हे आहे आणि हे पण आहे. फक्त इथं 5 जे आहे दोनच वेळा इथे 1 5 कमी पडत आहे, आणि हे संख्या असते की या संख्येने जर याला गुणलं तर पूर्ण घन संख्या ती तयार होते, म्हणून याचे आंसर जे असणार आहे ते असणार आहे 5. ठीक आहे, समजलं. नंतरचा प्रश्न बघा, नंतर या पहिल्या 200 नैसर्गिक संख्यापैकी एकेची निवड करण्यात आली, परिपूर्ण घन प्राप्त होण्याची संभाव्यता. एकूण जी संख्या आहे ती आहे 200, म्हणून 200 लिहिले छेदात, आणि परिपूर्ण घन आपल्याला प्राप्त पाहिजे. तर 200 मध्ये घन संख्या किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. 1 ही घन संख्या आहे, त्यानंतर 2 चा घन 8 ही आहे, त्यानंतर 3 चा घन 27 ही आहे, 4 चा घन 64, 5 चा घन 125 आणि 6 चा घन 216, म्हणजे ते नाही येणार, कारण आपल्याला 200 पर्यंत पाहिजे, म्हणजे एकूण आपल्याला फक्त 5 संख्या मिळाली आणि 5 इथे लिहायची, आणि याचा जर भाग दिला तर 5 1 5 5 2 20, म्हणजे 140 हे असणार आहे त्याची संभाव्यता. नंतरचा प्रश्न, नंतर आहे 2x+5 ✕ a = 8x² + 26x + 15 असेल तर a ची किंमत आपल्याला काढायची आहे. इथे आपल्याला दोन पद्धतीने काढता येईल, एक तर a बरोबर 8x² + 26x + 15 भागाकारात हे आपल्याला आणता येईल, म्हणजे 2x+5, आणि भागाकार आपण बऱ्याच वेळा असा केलेला आहे, तर तशा पद्धतीने सोडवलं तर हेही येणार, नाही तर मग याचे आपल्याला अवयव पाडावं लागेल, कारण एक अवयव इथं दिलेला आहे आणि हे दुसरा अवयव, तर तो जो दुसरा अवयव असणार आहे तेच असणार आहे ए ची किंमत. तर आपण अवयव पद्धतीने प्रथम सोडून घेऊ. ठीक आहे, तुम्ही इथं डायरेक्ट ही स्टेप इथे लिहितो. ओके, तर बघा 8x² + 26x + 15, याचे अवयव पाडताना एक लक्षात घ्या, इथे जर सहगुणक असेल तर या दोघांचा पहिले गुणाकार करून घ्यायचा, म्हणजे 15 8 20 120. ओके, आणि 120 चे असे दोन अवयव पाडायचे का ज्याची जी बेरीज आहे ती 26 यायला पाहिजे आणि गुणाकार 120. जसं की इथे 20 * 6 याची बेरीज जर केली तर 26 होते आणि गुणाकार 120 होते. तर मग हे जे 20 आणि 6 असते तर या ठिकाणी लिहायचे, बाकी काही बदल करायचा नाही. x 8x² + 20x + 6x +
15 आपण काय केले इथे काही वेगळे केले नाही फक्त 26 x जे आहे त्याला 20 x अधिक 6 x असं लिहिलेलं आहे ओके आणि हे जे गुणाकार आहे तर हे गुणाकार जरा सहगुणकावरून आपण इथे काढलेला आहे म्हणजे आपल्याला यामधून कॉमन आता लवकर काढता येईल तर कॉमन काढण्यासाठी बघा या दोन मधून कॉमन काढा आणि या दोन मधून कॉमन काढा आता या पहिल्या दोन मधून जर आपण इथे कॉमन काढले तर हे होणार आहे 4x 4x आपल्याला इथे कॉमन काढता येईल म्हणजे इथे होणार आहे 2x ठीक आहे गुणाकार करून पाहा 4 2 8 वर्ग ओके म्हणजे येत आहे 4 5 म्हणजे इथे होणार आहे 5 ठीक आहे त्यानंतर इथे जर काढले तर 3 आपल्याला कॉमन काढता येईल इथे होणार आहे 2x आणि अधिक 5 ठीक आहे तर मग हे 4x अधिक 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2x अधिक 5 तर बघा इथं एक ब्रॅकेट दिलेला आहे 2x अधिक 5 आणि तो इथे आलेला आहे आणि हे जे आहे दुसरा a तर a ची व्हॅल्यू असणार आहे म्हणजे याचे आंसर जे असणार आहे ते असणार आहे 4x अधिक 3 ठीक आहे तर हे 4x अधिक 3 हे आंसर मिळेल ठीक आहे या पद्धतीने परंतु यापेक्षा जे सोपं आहे तर हे जरा सोपं वाटते त्याच्यापेक्षा आता कसं तर हे बघा कारण आपण भागाकार बऱ्याच वेळा करून पाहिलेला आहे तर 8x वर्ग अधिक 26x अधिक 15 आणि यातला भाग दिला आपण 2x अधिक 5 ठीक आहे त्यानंतर पुढे बघा इथे आहे 8 म्हणजे 4 ने गुणावं लागेल इथे आता आपण 4 ने गुणू 4 ने गुणला आणि एक्स वर्ग आहे तर इथे एक्स आहे इथे एक्स ने गुणू म्हणजे होणार 4 2 8 आणि एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स वर्ग आणि हे 5 आहे तर यालाही 4x ने गुणावं लागेल म्हणजे होणार अधिक 5 20x याची वजा बाकी केली ते वजा हे वजा हे झाले कॅन्सल 26x मधून 20x गेले ते हे उरणार आहे ते 6x अधिक इथे 15 घेतले ओके पुन्हा याला भाग दिला तर हे होणार याला गुणावं लागेल आता 3 ने 3 3 2 6x होणार आणि परत याला 5 ने गुणला तर 3 5 15 ठीक आहे हे झालं कॅन्सल सर्व म्हणजे उरले 0 ठीक आहे तर तुम्हाला कोणती सोपी वाटली ते मला नक्की कळवा बघा हे सोपं वाटत आहे मला 4x अधिक 5 ठीक आहे म्हणजे कसे सोडवा तुम्हाला आन्सर इथं मिळणार आहे चला बघूया नंतरचा प्रश्न नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा अशा टाईपचा प्रश्न आला आणि बरेचसे मुलं यामध्ये कन्फ्युज पण होतात की अनुपातिक म्हणजे काय तर अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर नक्की तुम्ही कन्फ्युज होता परंतु सोपा आहे अतिशय प्रश्न बघा तीन संख्या जर असेल ए बी सी तर आपण ए छेद बी बरोबर बी छेद सी असं लिहित असतो ओके ए बी सी डी जर असेल तर ए छेद बी बरोबर सी छेद डी असं लिहित असतो हे उदाहरण तुम्ही सोडवलेले आहे तर त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे त्यामध्ये वेगळं काही नाही तीन संख्या म्हटलेलं आहे म्हणजेच ए छेद बी बरोबर बी छेद सी असणार ए म्हणजे हे झाला पहिला बी म्हणजे झाला दुसरा आणि सी म्हणजे झाला तिसरा तर आपल्याला तिसरा काढायचा आहे ठीक आहे म्हणजे हे असेल ए हे असेल बी आणि आपल्याला तिसरा काढायचा आहे आता तुमचं लक्षात आलं आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर तुमचे आन्सर इथे मिळणार आहे तर बघा आता सोडवून घेऊ आपण एक्स वर्ग वजा वाय वर्ग तर एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेदा देणार एक्स वजा वाय बरोबर हे होणार एक्स वजा वाय आणि खाली आपल्याला किंमत काढायची आहे तर ते आपण ए घेऊ ओके आता पुन्हा सोडवण्यासाठी बघा ए आणले लेफ्ट साईडला अंशात येणार तर इथे उरणार एक्स वजा वाय गुणाकारात हे पुन्हा राईट साईडला जाणार एक्स वजा वाय आणि छेदात ही जी संख्या आहे ही येणार आहे छेदात एक्स वर्ग वजा वाय वर्ग ठीक आहे पुन्हा आता जर आपण सोडवलं तर हे होणार आहे एक्स वजा वाय दुसऱ्या कंसात एक्स वजा वाय आणि खाली येणार हे जे आहे एक्स वर्ग वजा वाय वर्ग तर हे असते एक्स एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय ह्याची फोल्ड करून तर हे होणार आहे एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय ठीक आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल का हे होणार आहे कॅन्सल आणि इथे उरणार आहे फक्त एक्स वजा वाय भागाकारात एक्स अधिक वाय तर हे जे असणाऱ्याचं ऑप्शन तेच असेल उत्तर ओके तर एक्स वजा वाय भागेला एक्स
अधिक वाय, तर हे आपल्याला ऑप्शन इथे मिळत आहेत, हे असणार आहे आंसर। तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे मला नक्की कळवा, कारण बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकलेला नव्हता, आजपासून आपण पुन्हा कंटिन्यू करणार आहे, कारण होणाऱ्या परीक्षा जसं आता निवडणूक चालू झालेल्या आहेत तर त्यानंतर होणारच आहे, त्यामुळे काही चिंता करायची गोष्ट नाही, कारण की मला असं वाटतं की तुम्हाला या निवडणुकामुळे आणखी जास्त म्हणजे अभ्यास करायला वेळ मिळत आहे हे नक्कीच, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि नक्कीच तुमची पोस्ट काढण्यासाठी याचा मदत होईल। पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।